शाहूवाडी विधानसभा मतदार संघात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आजीमाजी आमदारांमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत। प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांनी केलेल्या आरोपांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे शाहूवाडी तालुक्यातील नेते सर्जराव पाटील पेरिडकर यांनी बीपीएनशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। पाहुयात पेरिडकर नेमके काय म्हणालेत। की आत्ताच्या विधानसभेला जरी उमेदवारांची संख्या वाढली तरी तुम्हाला काय आव्हान वाटते? आमच्या आदरणीय विनय गोरे सावकार साहेबांनी गेल्या 5 वर्षांमध्ये जे या तालुक्याचा कायापालट केला विकासाच्या माध्यमातून, त्यामुळं येणारी निवडणूक ही जरी विरोधक अधिक जरी उमेदवार वाढले तरीसुद्धा आमच्यासमोर कोणत्याही प्रकारचं आव्हान असेल असं मला वाटत नाही। गेल्या 5 वर्षांमध्ये आदरणीय आमदार साहेबांनी गाव तिथं विकास काम, सामान्य माणसाची भेट घेणं, त्याच्या आरोग्याचं काळजी घेणं असे अनेक शासनाचे उपक्रम राबवले गेले। त्यामध्ये लाडकी बहीण असेल, मोफत रेशन असेल, संजय निराधार असेल, PM किसान योजना असेल, अनेक योजना ह्या शासनानं प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवल्यामुळं विरोधकांनी जरी महागाईचा मुद्दा पुढे आणला, अनेक मुद्दे पुढे आणले, महागाई कायम वाढत असते ही हा काही ह्या शासनाच्या काळातच वाढली असं म्हणता येणार नाही। गेल्या 40 वर्षाचा जर रेशो बघितला तर प्रत्येक वेळेला महागाई वाढत राहते आणि मग ह्याचा इफेक्ट मतदानावर होईल असा जो गैरसमज आहे तो ह्या शाहूवाडी पन्हाळ्याच्या मतदारांच्यावर होईल असं मला वाटत नाही। आदरणीय नेते विनय गोरे सावकार साहेबांनी अगदी वाड्या वस्त्यापर्यंत जे रस्ते नव्हते, लाईट नव्हती, त्यांना पाणी पुरवठा असेल, अनेक विकास कामाचा डोंगर उभा केल्यामुळं या तालुक्यात मला वाटते माझ्या आमदारांच्यापेक्षा 20,000 लीड ह्या तालुक्यातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रीय मुद्दे जरी राजकारणात आले तर तुम्ही पुढच्या रणनीतीला काय असणार तुमची रणनीती? म्हणजे पक्षप्रमुख या नात्यानं आता विकास तर झालेला आहे, पण रणनीती अजून काय असणार पुढं? या तालुक्यात पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यामध्ये या शासनाबरोबर राहून एक MIDC आणून ह्या लोकांना इथं रोजगार उपलब्ध करून देण्याचा एक उद्देश आदरणीय कोरे साहेबांचा डोळ्यासमोर ठेवून ते काम करतात। परंतु हा डोंगरी विभाग असल्यामुळं इथं ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल किंवा औद्योगिक जे येणारे कारखानदार असतील, औद्योगिक जे सर्व यंत्रणा इथं यायला पाहिजे ते इथपर्यंत आपल्यापर्यंत पोचत नाही। आपल्याकडे जागा उपलब्ध आहे, त्यांना लागणाऱ्या MIDC पाणी उपलब्ध आहे, मग त्या त्या पद्धतीनं प्रयत्न करतात आणि त्यामुळं हा तालुका मागासलेला आहे। हेच एक आमच्या डोळ्यासमोर आव्हान असणार आहे। गोव्याच्या मानाला जी जमीन घेतली होती, मका प्रकल्प योजना होती, त्यामधील लोकांचे सुरक्षित पैसे आहेत असं आव्हान विरोधकांच्याकडून होतं, याबद्दल आपलं मत नेमकं एक जबाबदारी कार्यकर्ता म्हणून काय? नाही, या तालुक्यामध्ये औद्योगिक काहीतरी घडावं ह्या उद्देशानं माझे आमदार बाबासाहेब पाटलांनी हा जो उपक्रम राबवला होता आणि त्या काळात त्यांच्या राजकारणातल्या काही घडामोडी असतील, बदल घडला असेल, त्यामुळं त्यांना ते शक्य झालं नाही आणि शक्य झालं नसेल तर ते जी संस्था स्थापन केली होती त्या सभासदांना वेळेत पैसे परत द्यायला पाहिजे होते, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना परत द्यायला पाहिजे होत्या। गेले 30 वर्ष आपण हे पैसे सभासदांचे राखून ठेवले, त्यामुळं 1% लाभ सभासदांनाही मिळाला नाही आणि त्याची प्रगती झाली असती तर नक्कीच या शाहूवाडी तालुक्यातल्या 1,500 लोकांना हाताला काम मिळालं असतं। परंतु फक्त ही बोलाचा भात आणि बोलाची घडी म्हणतात तसं यांनी औद्योगिक प्रगती न करता फक्त लोकांच्या खांद्यावर हात टाकणं, त्यांना नमस्कार करणं किंवा कोरे साहेबांच्याबद्दल चुकीचं काहीतरी जनतेसमोर मत मांडणं ह्याचा फायदा घेऊन ह्यांनी फक्त निवडणुका जिंकल्या। अन्यथा सहकाराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर परवा सावकार साहेबांनी सांगितलं या तालुक्यात 121 गावं आहेत आणि अनेक महसूल गावं आहेत, यामध्ये सहकाराच्या माध्यमातून सोसायट्या निर्माण करण्याचं काम त्यांची जबाबदारी होती, परंतु असं छोटा मोठा सहकारसुद्धा त्यांनी स्थापन केला नाही। आणि मग विनय गोरे सावकारांच्यावर जर आपल्याला बोलायचा तेवढा अधिकार आहे असं मला वाटत नाही शाहूवाडीच्या वतीनं, कारण आपला जो चाललेला एक कारखाना आहे त्याची साखर सभासदांना मिळत नाही वेळेत, किंवा ऊस बिलांच्या बाबतीतसुद्धा काही अडचणी होतात,
असे अनेक प्रश्न या शेवाड तालुक्यातल्या सहकाऱ्याचे सुद्धा आहेत. काही सोसायट्या डिव्हिडंड सुद्धा देत नाहीत. आणि मग अशी मंडळी जर कोरे साहेबांनी एवढं जे संकुल चालवलं आहे अशांच्यावर जर आरोप करत राहिली तर मग शाववाडीमधल्या सहकाराचा अभ्यास त्या जन प्रतिनिधीने करायला पाहिजे शाववाडीतल्या. आणि अभ्यास नसताना बोलणं योग्य नाही असं मला वाटतं. प्रचंड प्रमाणात केलेली विकास कामं, गावोगाव झालेला विकास आणि या बाबतीमध्ये आम्ही मतदारापर्यंत चांगल्या प्रकारे यावेळेला पोहोचू. प्रामुख्याने शाववाडी तालुक्यासह शाववाडी पन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये विकासाची गंगा पोचलेली आहे. त्यामुळे मला आम्हाला कोणत्याच बाबतीमध्ये या निवडणुकीत आव्हान आम्हाला वाटत नाही. फक्त विकासाच्या मुद्द्यावर आमचे नेते आणि आमचा जनसुराज्य पक्ष विजयी होईल असे त्यांनी आमच्याशी ग्वाही दिली. BPN साठी शाववाडीवरून रमेश डोंगरे.